तरीकडे महादेव जानकरही आज परभणीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता दिग्गजांच्या उपस्थितीत जानकर अर्ज भरतायत. त्यानंतर परभणीत जानकर सभेला संबोधितही करणार आहेत. समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज परभणी लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. महादेव जानकर यांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज परभणीमध्ये दाखल होणार आहे. पंकजा मुंडे हेही येणार असल्याची माहिती या ठिकाणी महादेव जानकर यांच्याकडून करण्यात आलेली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे या परिसरामध्ये एक सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता त्या ठिकाणी संपूर्णपणे तयारी अंतिम टप्प्यात आहे. शक्ती प्रदर्शन करणार असल्या आहे आणि त्यानिमित्तानं छोटा खानी कार्यक्रम या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती कळते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नांदेड पर्यंत विमानानं आणि त्यानंतर या ठिकाणी वाहनानं परभणीला येणार आहेत. महादेव जानकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं परभणीत महायुतीकडून आज मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी.